नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर डी अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आजच्या आपण पन्नास प्रश्नांची जी घेतलेली ची एक टेस्टमधील सर्व प्रश्न खूपच महत्वाचे आहेत टेस्ट, टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला लाईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील व्हिडिओला सुरुवात करूया त्या ठिकाणी प्रश्न पहिला आहे सह्याद्रीचे वारे या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत सह्याद्रीचे वारे या प्रसिद्ध पुस्तकाचे नावाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत या ठिकाणी अशु क्रमांक एक यशवंतराव चव्हाण या ठिकाणी योग गॅन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा संत ज्ञानेश्वर महाराज यांचं संपूर्ण नाव खालीलपैकी काय होते संत ज्ञानेश्वर महाराज यांचं संपूर्ण नाव खालीलपैकी काय आहे या ठिकाणी अशु क्रमांक तीन ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी या ठिकाणी योग गॅन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा मान्सूनचा पाऊस खालीलपैकी कोणत्या देशामध्ये पडत नाही मान्सूनचा पाऊस खालीलपैकी कोणत्या देशामध्ये पडत नाही राजकारणी ऑप्शन क्रमांक चार इराण देश या ठिकाणी प्रश्न क्रमांक चौथा सौदी अरेबिया या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे सौदी अरेबिया या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे राजिकाणी ऑप्शन क्रमांक तीन रियाल या ठिकाणी योग्यासिर होईल प्रश्न क्रमांक पाचवा पॅसिफिक या महासागराने पृथ्वीचा खालीलपैकी किती टक्के पृष्ठभाग हा व्यापलेला आहे पॅसिफिक या महासागराने पृथ्वीचा एकूण किती टक्के पृष्ठभाग हा व्यापलेला आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन एकूण तेहतीस टक्के भूभाग या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक सव्वा भांड्यांना कलही करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या धातूचा वापर हा वा केला जातो भांड्यांना कलही करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या धातूचा हा केला जातो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन कथील या ठिकाणी योग ज्ञान सुरु होईल प्रश्न क्रमांक सातवा सौरभट्टीमध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आरसे वापरतात सौरभट्टीमध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आरसे हे वापरतात या ठिकाणी ऑप्शन एक आंतरवक्र असे या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा महाराष्ट्र राज्यामध्ये पहिले स्मार्ट विलेज खालीलपैकी कोणता आहे महाराष्ट्र राज्यामध्ये पहिले स्मार्ट विलेज खालीलपैकी कोणता आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक हरिसाल या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नववा शेतकऱ्यांना मृदा स्वास्थ्य कार्ड वितरित करणारे देशामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणता आहे शेतकऱ्यांना मृदा स्वास्थ्य कार्ड हे वितरित करणारे देशामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक पंजाब राज्य या ठिकाणी योग्य सिर होईल प्रश्न क्रमांक दहावा भारताची पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी खालीलपैकी कोणती आहे भारताची पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी खालीलपैकी कोणती आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन आय एन एस अरिहंत या ठिकाणी प्रश्न क्रमांक अकरा खालीलपैकी कोणता पचन संस्थेचा भाग नाही खालीलपैकी कोणता पचन संस्थेचा भाग नाही त्या ठिकाणी अशुक्रमांक चार फुफ्फुस या ठिकाणी योग गॅन्सरॉईल ऋषक्रमांक बारावा राज्य पुनर्रचना आयोग यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती राज्य पुनर्रचना आयोग यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती त्या ठिकाणी अशुक्रमांक तीन सन एकोणीसशे त्रेपन्न या ठिकाणी योग गॅन्सरॉईल ऋषक्रमांक तेरावा कायमधारा पद्धत खालीलपैकी कोणी सुरू केली होती कायमधारा ही पद्धत खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने सुरू केली होती राठीगाणी ऑप्शन क्रमांक तीन लॉर्ड कॉर्नवॉलिस या ठिकाणी योग्य रोईल प्रश्न क्रमांक चौदावा ऑर्डीसिटी ऑफ होप या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत ऑडिसिटी ऑफ होप या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत राठीगाणी औषध क्रमांक तीन बराक ओबामा या ठिकाणी योग्य रोईल पृष्ठक्रमांक पंधरा बा न्यूट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावला होता न्यूट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावला होता त्राशिक आणि औषक्रमांक दोन चाडविक या ठिकाणी योग्या सर होईल पशू क्रमांक सोळा हळदीचे सर्वात जास्त उत्पादन खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये होते हळदीचे सर्वात जास्त उत्पादन खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये होते या ठिकाणी ऑप्शन एक सांगली जिल्ह्या ठिकाणी योग्यसिर होईल प्रश्न क्रमांक सतरावा महाराष्ट्रामध्ये तेलबिया संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये तेलबिया संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे राजकारणी ऑप्शन क्रमांक दोन जळगाव जिल्ह्या ठिकाणी योग्यां हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी खालीलपैकी कशाची आवश्यकता असते हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी खालीलपैकी कशाची आवश्यकता असते त्या ठिकाणी लोहाची आवश्यकता असते या ठिकाणी योगिरो प्रश्न क्रमांक एकोणीस पांढरी लुचाई ही खालीलपैकी कोणत्या पिकाची प्रसिद्ध जात आहे पांढरी लुचाई ही खालीलपैकी कोणत्या पिकाची प्रसिद्ध जात आहे या ठिकाणी तीन तांदूळ पीक या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीस विधानसभा खालीलपैकी कोण बरखास्त करू शकतो विधानसभा खालीलपैकी कोण बरखास्त करू शकतो या ठिकाणी दोन राज्यपाल या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकेवीस पासपोर्ट हे खालीलपैकी कोणते खाते प्रदान करते पासपोर्ट हे खालीलपैकी कोणते खाते हे प्रदान करते त्या ठिकाणी परराष्ट्र मंत्रालय या ठिकाणी योग्य पेट्रोलियम मध्ये मिसळले जाणारे इथेनॉल हे खालीलपैकी कशापासून इथेनॉल हे खालीलपैकी कशापासून बनवले जाते त्या ठिकाणी अशुभ क्रमांक तीन ऊस या ठिकाणी योगर प्रश्न क्रमांक तेवीस भारतामध्ये सर्वात जास्त रबराचे उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते भारतामध्ये सर्वात जास्त रबराचे उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते या ठिकाणी औषध क्रमांक चार केरळ राज्य या ठिकाणी योग्य सिर होईल प्रश्न क्रमांक चोवीस सांगली हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी वसलेलं आहे सांगली हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी वसलेलं आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक एक कृष्णा नदी या ठिकाणी योग होईल ऑप्शन क्रमांक पंचवीस आपल्या ठिकाणी समान आरती शब्द ओळखायचा आहे या ठिकाणी शब्द हे वसुंधरा या शब्दाचा आपला समान आरती शब्द ओळखायचा आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन वसुंधरा म्हणजे पृथ्वी या ठिकाणी योग्याशी होईल प्रश्न क्रमांक सव्वीस तादात्म पावणे वाक्यप्रचार आपल्या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचा आहे तादात्म पावणे वाक्यप्रचार आपल्या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचा आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन तादात्म पाहुणे म्हणजेच एकरूप होणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस भरतपूर राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे भरतपूर राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे त्या ठिकाणी अशुभ क्रमांक तीन राजस्थान राज्य या ठिकाणी योग्यानसेर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस सरदार वल्लभभाई पटेल यांनी खालीलपैकी कोणता सत्याग्रह केला होता सरदार वल्लभभाई पटेल यांनी खालीलपैकी कोणता सत्याग्रह केला होता त्या ठिकाणी अशुभ क्रमांक तीन बारडोली सत्याग्रह या ठिकाणी योग्या रेल प्रश्न क्रमांक एकोणतीस खालीलपैकी कोणत्या शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी असे म्हणतात खालीलपैकी कोणत्या शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी असे म्हणतात या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन बेंगलोर शहर या ठिकाणी योग रोय प्रश्न क्रमांक तीस संपूर्ण देशाचा कारभार खालीलपैकी कोणाच्या नावे चालतो संपूर्ण देशाचा कारभार खालीलपैकी कोणाच्या नावे चालतो त्या ठिकाणी अशुभ क्रमांक दोन राष्ट्रपती या ठिकाणी योग होईल प्रश्न क्रमांक एकतीस महात्मा गांधी यांच्या आईचे नाव खालीलपैकी काय होते महात्मा गांधी यांच्या आईचे नाव खालीलपैकी काय होते या ठिकाणी अशोक क्रमांक तीन या ठिकाणी योग होईल प्रश्न क्रमांक बत्तीस खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा ही महाराष्ट्राला लागून नाही खालीलपैकी कोणत्या एका राज्याची सीमा ही महाराष्ट्राला लागून नाही चार ओरिशा राज्य प्राणी से राज मुद्रेवर नहीं हा राज मुद्रे वही क्रमांक एक हत्ती प्राणी याठिकाणी योगल प्रश्न क्रमांक चौतीस सन्तरा फिर खालपैकी को जीवनसत्व सन्तरा फिर खालपैकी जीवनसत्व त्या ठिकाणी औषध क्रमांक दोन जीवनसत्व क या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक पस्तीस कार्निवल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो कार्निवल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो त्या ठिकाणी औषध क्रमांक तीन गोवा राज्य या ठिकाणी योग्यासर होईल प्रश्न क्रमांक छत्तीस इडन गार्डन हे क्रिकेट स्टेडियम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे इडन गार्डन हे क्रिकेट स्टेडियम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे राठिकाणी ऑप्शन क्रमांक एक कोलकाता या ठिकाणी योग होईल प्रश्न क्रमांक शब्दाचा आपला स्त्रीलिंगी रूप सांगायचं आहे बोका या शब्दाचं आपला स्त्रीलिंगी रूप सांगायचं आहे राठी ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक भाटी या ठिकाणी योग होईल प्रश्न क्रमांक अडतीस निमंत्रित या शब्दाचा आपला विरुद्ध आरती शब्द सांगायचा आहे निमंत्रित या शब्दाचा आपला विरुद्ध आरती शब्द सांगायचा आहे

त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक आचार्य विनोबा भावे या ठिकाणी योग प्रश्न क्रमांक बेचाळीस राजस्थानमधील अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणता आहे राजस्थान मधील अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणता आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार रावत भट्ट या ठिकाणी योग रईल प्रश्न क्रमांक त्रेचाळीस मोरले मिंटो सुधारणा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत झाला होता मोरलो मिंटो सुधारणा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत झाला होता राठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन सन एकोणीसशे नऊ या ठिकाणी योग योग्य क्रमांक चौरेचाळीस पवणार आश्रम खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे पवनारहा आश्रम खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे ठिकाणी योग सर होईल प्रश्न क्रमांक पंचेचाळीस नेट न्यूट्रा नेट न्यूट्रॅलिटी ही संध्या खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे नेट न्यूट्रॅलिटी ही संध्या खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे हो हो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक इंटरनेट या ठिकाणी योग्य सुरु होईल प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस तोतलाडोह हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे तोतलाडोह हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे